आम्ही 2011 साली 120 टन 265 120 टन काढलं होतं. ऊसाची शेती अशी केली पाहिजे की आपला बिझनेस म्हणून केली पाहिजे. पारंपरिक जी पद्धत आहे ती चुकीची पद्धत आहे. त्या चुकीच्या पद्धतीवरती 30 टन 32 टन 40 टनावर आपल्याला परवडत नाही आता सध्याच्या काळामध्ये. आणि जर व्यवसाय म्हणून किंवा बिझनेस म्हणून असं आपण जसं बिझनेसमध्ये किंवा व्यवसायामध्ये उतरवतो अशा प्रकारे जर शेती केली तर हमखास शेती परवडण्यासारखी आहे. टेक्निकल वापरायचं शेतीमध्ये हा दररोज ना एक टाईम तरी चक्कर झालीच पाहिजे. आपल्या ऊसामध्ये काय आले कुठं काय झाले एक चक्कर तरी आपल्या ऊसामध्ये दिली झाली पाहिजे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातले विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून येतच असतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत माळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे. तर मित्रांनो, आज आपण अशा शेतकऱ्यांना भेट देणार आहोत की ज्यांचं एकरी उत्पादन 120 टन होतं ते कशा पद्धतीनं ऊसाचं मॅनेजमेंट करतात व त्यासाठी लागवडीपासून ते ऊस तोडीपर्यंत त्याला कशा पद्धतीनं त्याचं संगोपन करतात ऊसाचं, तर ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर माहिती तुम्हाला व्यवस्थित भेटणार नाही. तर व्हिडिओ न स्किप करता संपूर्णपणे हा व्हिडिओ बघा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेली व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर मित्रांनो, आपण जास्त वेळ घेता माहिती घेण्यास सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. हरिचंद्र नाना पडवळ, माळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर पाठ. मोबाईल नंबर 95 61 16 70 17. बरं सर, तुम्ही जे ऊसामध्ये काम करताय, ऊस लागवड कधीपासून करताय? मी 2011 पासून करतो. साधारणतः 10 वर्षाचा ह्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव आहे. तर ही जी ऊसाची क्वालिटी आहे हे किती महिन्याचा ऊस आहे आता? हा 10 महिन्याचा ऊस आहे. 10 महिन्याचा. आणि व्हरायटी कोणती? व्हरायटी 86-32. बर, वजन वाढीसाठी कोणती व्हरायटी चांगली? म्हणजे तुम्ही जे ऊस लावता 86-32 असेल किंवा दुसरं असेल त्याच्या कम्पॅरिझनमध्ये 86-32 कसं आहे? शेतकऱ्यांनी वजन वाढीसाठी कोणती लागवड करावी? शेतकऱ्यांनी 86-32 लागवड केली पाहिजे. कारण 265 आहे ना, हे कारखाना लवकर तो न तुटल्यामुळं त्याचा बाकूस होतो. बरोबर, बाकूस झाल्यामुळं आहे ना त्याचे वजन उतरत नाही. तो ऊस तसं 13 महिन्यामध्ये गेला तर मग 86 पेक्षा जास्त टन निघतं त्याला. बर, मी 2011 साली 120 टन 265 120 टन काढलं होतं. 265 नंबरचं 2011 साली तुम्ही एकरी 120 टन काढलं होतं. हा, पण त्याचा मायनस पॉईंट असा आहे की त्याच्यामध्ये कापूस तयार होतो जसं भेंड म्हणतात त्याला, पण तो वेळेत तुटून गेला होता ना. हा, तर किती महिन्यात तुटावा लागतो तो? तो 14 महिन्यात तुटून गेला. 14 पेक्षा जर जास्त झाला तर मध्ये भेंड होतो. हा, भेंड होतो आणि त्याचा आतमध्ये कापूस बनतो. बरं, आता हे लाल 86-32 आहे मित्रांनो, 86-32 तर हे किती महिन्यात तोडावं लागतं याला? हे बी 13 महिन्यातच. 13 महिन्यातच. तर आता साधारणतः अजून 3 महिन्यानंतर तुमचा ऊस तुटणार आहे. तर मित्रांनो, आता सध्या चालू आहे जुलै, तर साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये तुमचा ऊस जाईल. तर हा जो प्लॉट आहे तो किती गुंठ्यामध्ये? 30 गुंठ्यामध्ये. तर आता ह्या प्लॉटपासून तुम्हाला साधारणतः किती उत्पन्नाची अपेक्षा? 80 टन. 80 टन. तर मित्रांनो, 80 टन 30 गुंठ्यापासून यांचं अपेक्षित उत्पन्न आहे. याच्या व्यतिरिक्त यांची पलीकडसुद्धा लागवड आहे, ते आता लावलेली आहे. त्याची लागवड कधी केलेली? 1 तारखेला आता. बर, आता 1 जुलैला. 1 जुलैला लावलाय. 86-32 येतो आधी. बर, आणि त्याच्यामध्ये पत्ताकोबी. पत्ताकोबी लावलेला आहे की जेणेकरून त्यांचा खर्च निघून जाईल. बरं सर, मला सांगा आता आपण वळूया जमिनीकडं. ऊसासाठी जमीन कोणती निवडावी? ऊसासाठी जमीन अशी ना काळीभोर जमीन असावी. बर, चांगली मधगुरावाली जमीन असावी. हा, तर जमिनीचा भाग झाला. तर आता मला सांगा सर, तुम्ही जमिनीच्या नांगरटीपासून ते लागवडीपर्यंत म्हणजे काय काय त्याला करता ते थोडं सांगा. पहिले नांगरट केली. नांगरट केल्यानंतर रोटावेटर मारला. रोटावेटर मारल्यानंतर सऱ्या सोडल्या. सऱ्या सोडल्यानंतर आपल्या याच्यामध्ये सरीमध्ये दोन टोल्या कोंबडी खत या एक टोली शेणखत असं पांगून दिलं. त्याच्यावरती 10-26 म्हणजे ते किट येतं. ते किटाख
सरीमध्ये हे करून दिलं आणि थोडीशी माती वरून लोटून दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लावगड केली. बरं, किट मित्रांनो म्हणजे मायक्रोन्यूट्रनची किट असते ती, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फर झिंक फॅरस लोह हे सगळं सर्व असतं ही किट. पण आता महत्वाचा मुद्दा असा येतो की तुमची लागवड किती बाय कितीची आहे? 4.5 फूट 1.5 फूट आहो. 4.5 फूट दोन्ही सरी मधला अंतर 4.5 फूट आणि दोन्ही रोपाच्या मधला उसाच्या 1.5 फूट 1.5 फूट आणि सर, तर मित्रांनो यांनी कांड्यानं लावता डायरेक्ट रोप लावलेला आहे, किती रुपयाला रोप भेटलं तुम्हाला? आम्हाला 2.30 रुपयाला रोप भेटलं. आम्ही कोल्हापूरहून आणलं होतं. कोल्हापूरहून 2.30 रुपये इथं पोच झालं. तर सर मला सांगा, शेतकऱ्यांनी असं डायरेक्ट कांड्यानं लावता रोप का लाव, ह्याचं एक कारण सांग. याचं कारण असं आहे की आपला महिनाभर उशेना कारखान्याला लवकर नोंद होतो. बरं, लवकर नोंद झाल्यामुळे महिनाभर आपला ऊस लवकर तुटून जातो. बाकीच्या कांडी लावण्यापेक्षा एक महिना अगोदर ऊस तुटून जातो, महिना दीड महिना अगोदर. तर सर मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे, लागवड केली आपण, लागवड आता तुमचा ही, तर मित्रांनो दोन्ही प्लॉट यांचे ट्रीप वरती येते, टोटल तुमचं क्षेत्र ऊसाचं किती? ते 15 गुंठे आणि हे 30 गुंठे, साधारणतः 45 गुंठे. 45 गुंठे. तर 45 गुंठेमध्ये तुम्हाला उत्पन्नाची किती अपेक्षा साधारणतः किती होईल? तसं आता याच्यात मी 80 टन काढणारच आहे आणि त्याच्यामध्ये ते वावर चांगला असल्यामुळे ना तिथं मी 40 टन काढणारच 15 गुंठ्यात. तर मला सांगा याच्यामध्ये आळवण्या किती केल्या तुम्ही आतापर्यंत? 3 आळवण्या 3 फवारण्या. कोण्या कोण्या स्टेजला सांगा आता लागवडीपासून? मी लागवडीला प्रश्न विचारलो, लागवडीपासून ते सॉरी नांगरणीपासून ते लागवडीपर्यंत ही झाली माहिती. आता लागवडीपासून ते ह्या स्टेजपर्यंत मला संपूर्ण माहिती सांगा. बेसल डोस भरल्यानंतर मी 3 आळवण्या आणि 3 फवारण्या केला. बरं, 3 आळवण्या पहिली आळवणी म्हणजे लागवडीनंतर 4थ्या दिवशी आहे 1919 ही आळवणी घेतली. त्याच्यामध्ये कीटकनाशक घेतलं, आपलं बुरशीजन्य एक घेतलं आणि कीटकनाशक घेतलं. ती ह्युमिक ड्रीप वॉटर सोडून दिलं होतं पहिलंच. बरोबर, आणि दुसरी आळवणी कधी घेतली? दुसरी आळवणी 8 आठवड्यानी. म्हणजे ती कोणती होती? ती 12-61 आणि एक हे बुरशीनाशक आणि के हे आपलं सायपरमेथिन. बरं, ती एक दुसरी आळवणी झाली. तिसरी आळवणी लागवडीपासून किती दिवसांनी घेतली? तिसरी आळवणी मी डिकम्पोजरची घेतली. बरं, डिकम्पोजर पहिलं सोडलं, त्याच्यानंतर 15 दिवसांनी परत जीवामृत सोडलं. बरं, त्याच्यानंतर 15 दिवसांनी पियुष अमृत सोडलं आणि तिथून पुढच्या सगळ्या आळवणी आहे ना सगळ्या माझ्या डिकम्पोजरच्या आहेत. बरं, तर तिथून पुढे किती आळवण्या झाल्या? तिथून मुळे 15 दिवसांनी मी दरवेळेला 250-200 लिटरचा आपला बॅरेल आहे ना, 200 लिटरचा ड्रीप वॉटर डिकम्पोजर सोडीतच राहिलो. कोणतं कंपनीचं ते डिकम्पोजर? सुभाषचंद्र आहे ना गांजाबाद. बरं, त्यांच्याकडून आपण ती 20 रुपयाला एक डबी मिळती गाझियाबाद. त्यांच्याकडून ती डबी मागवली, आपण त्याचं डिकम्पोजर बनवलं. बरं, लोकांना मी देतो तसं काही असं नाही का काय, मी फुकट देतो लोकांना डिकम्पोजर कल्चर. बरोबर, कल्चर ते कसं वापरायचं? कल्चर या 2 लिटर टाकलं तर त्याच्यात 250 लिटर किती बी आपण बनवू शकतो त्याच्यामध्ये. बरोबर, पण ते कल्चर बनवायची कशी पद्धत आहे? ते जमिनीमध्ये डेरा हे ठेवून? नाही, आपलं 200 लिटरचा बॅरेल आता तुम्ही पाहिलं नाही का? तो 200 लिटरचा बॅलर घ्यायचा, 180 लिटर पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये 2 किलो गुळ टाकायचा आणि दुसऱ्या दिवसापासून 7 दिवस ते हालीत राहायचं, सकाळ संध्याकाळ हे दोन्ही टाईम हलवायचं. 7 दिवसानंतर 8व्या दिवशी आपल्या ड्रीप वॉटर सोडायला मोकळं झालं. ते एक वन टाइम किती लिटर त्याच्यातलं सोडता तुम्ही? सर्व सोडायचं, ते सर्व काय त्याच्यामध्ये किती झालं तरी काही इफेक्ट नाही. बरं, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता साधारणतः ही 1.5 फुटावर ऊसाची हुंडी होती. फोटवा किती फुटलाय ते बघा. तर साधारणतः एका जो आपण ऊस लावला होता त्याला किती फुटे? 10-11 फुटवे आहेत. 10-11 फुटवे आपल्या समोरच आहे. तर याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 साधारणतः 8-9 फुटवे. हा 8-9-10-11 असे आहे सरासरी. 8-9 पेक्षा सुद्धा जास्त आहे. आता इथं पाहायला गेलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे असे 9-10-9-10 फुटवे आहेतच. ते आपण मापातच ठेवलेले आहे ना, आपली जमीन थोडीशी कमकोत आहे ना.
तर मला सांगा, डीप कंपोजर व्यतिरिक्त तुम्ही वॉटर सोल्युबल 19-19 सोडता, 12-0 सोडता, आता ह्या सिच्युएशनला काय सोडता? त्या 13-45 0-52-34 बर. आता हे वॉटर सोल्युबल किती दिवसाच्या अंतरानं? हे महिन्याच्या अंतराने सोडलं मी. बर, आता हा जो ऊस आहे तुमचा साधारणतः किती, 10 महिन्याचा? 10 महिन्याचा. 10 महिन्याचा आहे. तुम्ही हे चालण्याचं काम कधी चालू केलं, म्हणजे पाला जे काढता वरून ते कधी चालू केलं? ते 8-9 कांड्यावर असताना, साधारण 8-9 कांड्यावर असताना तेच चालू. बरं, याचं कारण सांगा. ही पाला तर मित्रांनो संपूर्ण प्लॉटमध्ये एकही पाला असं खाली दिसणार नाही, फक्त वरती जे वाढत ठेवलेलं आहे. जसं की काढताना आपण कसं काढायचं, जे मेलेला पाला तोच काढायचा? हा, मेलेला पाला, वाळलेले पान काढायचं, ओल्ल पान नाही काढायचं. पूर्ण वाळलेले पान काढायचे, ओल्ल पान तसंच ठेवायचं. इथं एकही पण ह्या उसाला वाळलं पान तुम्हाला दिसणार नाही. फायदा काय आहे सांग? याचा फायदा असा आहे, सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्यामुळं जाडी पेऱ्यांची लांबी ही चांगली होते. बर, मला सांगा, ऊस ज्यावेळेस लागवड करतो आपण त्यानंतर काही दिवसानं वगैरे हसड वगैरे करता? हा, तेव्हा जेठा कोंब काढला. जेठा कोंब किती दिवसांनी? 45 दिवसांनी. म्हणजे लागवडीपासून जेठा कोंब 45 दिवसांनी काढला. 45 त्यानंतर फोटो? 45 म्हणजे 50 दिवस झाले असतील, एवढं काही करेक्ट नाही सांगता यायचं. पण 55 दिवसाच्या आतमध्ये ते जेठा काढला. जेठा काढला तर जेठा काढल्यानंतर फुटवे किती दिवस? फुटवे जेठा काढला, त्याच्यानंतर बाळभरणीला खत टाकली. आपलं 1846 दोन गुणी टाकल्या, एक सुपर फॉस्फेटची गुण त्याच्या मिक्स केली. त्या ते करून मध्ये फन्नी फिरवली आपली, ट्रॅक्टरची बारक्या ट्रॅक्टरची फन्नी फिरवली. फन्नी त्याला थोडं माती लागते, थोडी माती लागते. बरोबर, माती लागल्यामुळे ते खत गाडून जातं. तो एक मोठा डेपेन्स, चांगला डेपेन्स आहे, चांगला प्रॉफिट प्रॉफिट आहे. बरोबर, आपण ज्यावेळेस हे केलं होतं समजा बाळभरणी केलं, त्यावेळेस थोडासा त्याच्यावर बोध चढतो, माती चढते, त्याच्यातून फोटो निघतात का? नाही, एकदा थोडीशी बाळभरणी करायची टायमाला जर माती त्या उसाव पडली, म्हणजे आपल्याला जेवढे फुटवे नियोजन करायचे, 8, 10, 12, 14 आपल्याला त्या बाळभरणीवरती ते अवलंबून असते. बरोबर, ती माती त्याच्यावर पडल्यानंतर आहे ना, फुटवे फुटत नाही. बरं, आता तुम्ही फुटवे ठेवताना फक्त 9-10 ठेवलेत, समजा कुठं कुठं 12 आहेत, त्याच्यापेक्षा जास्त फुटवे आलेले काय केले तुम्ही? नाही, ते ऑटोमॅटिक हे मरून जातात. जरी एखादा जरी आला ना, तरी आम्ही याच्या टायमाला तो जरी आला तर त्याला मध्ये त्याला हे मिळ हे असतं, त्या कोंबामध्ये तो खराब असतो, तो काढून घेतला. पहिली बुड साफ करून घेतली आम्ही पहिली. एक एकरमध्ये लागवडीपासून ते तुमचा ऊस तोडणीपर्यंत खर्च किती येतो? तरी 40-45 हजार रुपये खर्च होईल. 40-45 हजार रुपये खर्च येतो. तर तुम्हाला ऊसाला भाव किती आहे? 3000 रुपये. कोण्या कारखान्याला जातो ऊस? विघ्न आपला भीमाशंकरला. भीमाशंकर किती किलोमीटर आहे इथून? इथून 32 किलोमीटर आहे. बरं, इथून 32 किलोमीटरवर ऊस जातो तुमचा भीमाशंकर कारखान्याला 3000 रुपये रेट. तर मित्रांनो, मी आहे मराठवाड्यातला, माझ्याकडे ऊसाला भाव 1800-2000 रुपये. मग याला रिकव्हरी किती बसते? 3000 रुपये तुम्ही भाव घेता, रिकव्हरी किती बसते? रिकव्हरी 3000-10 हजारांनी आम्हाला पैसे मिळतात. बरोबर, थोडी वार कमी जास्त झाली तर? नाही नाही, काही नाही. त्याच्यानंतर आहे ना 90 दिवसांनी आहे ना, 90 दिवसांनी मोठी भरणी करायची असते. बाळभरणीनंतर मोठी भरणी करायची असते ना 90 दिवसांनी. कारण ऊस माझा आहे ना, कारण 110-120 दिवसांनी करतात. बरं, 3 महिन्याच्या पुढं. पण माझा ऊस जास्त वाढल्यामुळं मी 90 दिवसामध्येच मोठी भरणी केली. मोठ्या भरणीला खतं बी मी जे किट भेटतं 10-26 2 गुणी आणि किट हे टाकलं. सल्फर ते किट येतच येते सगळे, ते किट राख, ते किट टाकून पावर ट्रॅक्टर ट्रॅक्टरनी एकदा पहिली सरी फोडून घेतली. त्याच्यानंतर कमी माती लागली मला, मी परत अजून पावर टिलर घातला, परत अजून 2 वेळा उभारून घेतली माती चांगली. माती चांगली उभारल्यामुळं ऊस रेलत नाही किंवा पडत नाही. बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकदम ऊस थोडाफार कुठेतरी वादळानं वगैरे थोडा वाकडा झालेला आहे, पण असा पूर्ण ऊस आडवा पडलेला नाही. त्याचं कारण एक माती चांगली लागली आहे ऊसाला. तर सर मला सांगा,
ऊस लागवडीपासून ते तुम्ही आतापर्यंत 10 महिन्याचा ऊस आहे, फवारणी किती केली आहे? फवारणी म्हणजे 15 महिन्यातून एखादी तरी फवारणी मी अधून मधून घेतच होतो. बरोबर. त्याला कोणकोणती फवारणी करतो त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये काही कीटकनाशक बुरशीनाशक हे एवढे दोन्ही. कीटकनाशक बुरशीनाशक किती स्प्रे काढले याच्यावर? त्याच्यावर 6 ते 7 स्प्रे काढले असतील. बर. कारण कसं आहे की पाला काढल्यामुळे ना आजही 10 महिन्याचा ऊस झाला तरी आता हे पावसामुळं थोडा रेललं आहे त्याच्यामुळं ते नाही तर मला आत्ता सिलिकॉन याची सागरिका याची फवारणी घ्यायची होती. कारण सिलिकॉननी काय होतं पानाची जाडी चांगली होती त्याच्यामुळं सूर्यप्रकाश खेचता येतो आणि सागरिकाचं बी काम जे का नसतं तिथे मुळापासून तिकून शेंड्यावर फवारल्यामुळं खालचे जे आपटेक आहे खतं जे राहिलेली आपली ते आपटेक करून अजून थोडी जाडी लागणं. आता मी आता इथं मोर सल्फर 5 किलो युरिया 10 किलो असे आलटून पलटून 0050 पर्यंत जाणारचे दोन तीन दाळवणे होणारचे माझ्या. ड्रिप वॉटर. बरं. तुमची जमीन जी आहे एक काळी आहे चांगली म्हणजे भारी प्रतीची जमीन आहे, याला पाण्याचं नियोजन कसं करतात ते थोडं सांगा. म्हणजे दिवसातून किती वेळा पाणी सोडता? म्हणजे किती ऊसाला पाणी असं जास्त लागतच नाही. मी अख्खा ऊस आहे ना ड्रिपोच काढलेला आहे. बरं. पाणी आतापर्यंत दिलं नाही, तोट्या काढल्यात. तोट्यानी 2 ते 3 वेळा तोट्यांनी पाणी ह्याकडे त्याकडेला जाऊन दिले फक्त अख्ख्या उन्हाळ्यातच फक्त मी तोट्यांनी पाणी सोडलं होतं मोकळं. नाही तर तसं ड्रिप शिवाय पाणी नाही दिलं. आणि मी 3 दिवसांनी 2 तास ड्रिप चालवतो. बर. 3 दिवसांनी 2 तास. बर. ते कारण कसं की वापसा कंडिक्शन मध्ये ना किती हे झालं तर कधी बी ऊसातून गेलं तर ऊस तो वाला दिसला पाहिजे आणि पाय तर भरला नाही पाहिजे. बर. तर मला सांगा आतापर्यंत मी 7-8 वेळा कांडीपासून पाला काढायला चालू केलाय, किती वेळेस पाला काढला याच्यात? 2 वेळा फक्त. 2 वेळा. माणसं लावली होती? हा माणसं लागली होती. 4000 रुपये तर म्हणजे 10 माणसं होती. 4000 रुपये एका वेळेला आणि परत 4000 रुपये एका वेळेला. 8000 रुपये पाला काढला. पाला काढायला गेले. बरोबर. तर मित्रांनो 8000 रुपयाला 8000 रुपये पाला काढण्यासाठीच हे निघाल होतात म्हणजे नक्कीच याच्यापासून काहीतरी फायदा आहे. आपण जो ह्या प्लॉटमध्ये उभं आहे त्याचा जो अंतर आहे दोन्ही बेडच्या मधला दोन्ही स्तरीच्या मधला 4.5 फूट आहे. 4.5. तुम्ही नवीन जी लागवड केली आहे 15 गुंठे ती किती फूट आहे? 5 फूट. ते 5.5 आहे. 5 फूट दोन्ही सरीच्या मध्ये आणि 1.5 फूट दोन्ही रोपाच्या मध्ये. त्याचं थोडं अंतर काय वाढवलं? काय त्याचं अंतर असं वाढवलं की जे समजा आपल्याला मोठा ट्रॅक्टरचा जे पॉवर ट्रॅक्टर आहे ना त्यांनी काही माती काही चांगली बसत नाही सरीला, त्याच्यामुळं ते 5 फूट उठल्यामुळं त्याला माती बी चांगली लागती आणि सरीतलं मधलं अंतर चांगलं असल्यामुळं सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचतो त्याच्यामुळं तो मोठा फायदा आहे. साधारणतः तुमच्या हिशोबानं तुम्ही म्हणता एकरी 45 ते 50 हजार रुपये खर्च येतो, खर्च जाऊन तुम्हाला निव्वळ नफा एकरमध्ये किती राहील? आता करा ना तुम्ही हिशोब करा, आता मला तर काय मी हिशोब नाही. पण मित्रांनो यांच्या जर गणितानुसार 3000 रुपये टन यांना ऊस कारखाना भाव देतो आणि 3000 रुपये टनाने नेतो, यांच्या हिशोबाने 120 टन एकरी ऊस निघतोच. साधारणतः 120 टनाचे 3000 रुपयेनं 2,10,000 रुपये होतात. खर्च वजा 50 जरी खर्च आपण धरले तर साधारणतः 1,70,000 रुपये एकरमध्ये राहिले पाहिजे असं तुमच्या हिशोबाने. म्हणजे तुम्ही वर्खर जे भरलेत फक्त दोनच वेळेस भरलेले? बाळ काय म्हणतात बाळभरणी आणि एक मोठी भरणी. बाळभरणीच्या वेळेस आणि मोठी भरणी फक्त 2 वेळेस वर्खर टाकलेत, बाकीचे सगळे वॉटर सेल्युअर ड्रिप वॉटर आणि डी कंपोजर. तुमचा मेन फोकस कशावरती आहे? म्हणजे रासायनिक. माझा रासायनापेक्षा आहे ना मी मला रिझल्ट जसं बघायला गेलं तर डिकंपोजरचा त्याला मोठा फायदा आहे. तुम्ही आजही मी माझ्या सरीमध्ये असा मोकळा हात घाला पर कुठं बी हात जाणार. आता बघा हा आपला ऊस असा नुसतं लोटला ना तरी तो असा आहे ना खाली एवढं बी भुसभुशीत आहे. हे बघा जमीन कशी आहे वाटते का तुम्हाला कडक जमीन? नाही ना भुसभुशीत आहे. म्हणजे डिकंपोजरचा फायदा हा आहे. हा म्हणजे त्या डिकंपोजरचा हे केल्यामुळे आहे ना पांढरी मुळी आहे ना ही ऊसाची चालती. बरोबर. ब्लॉक नाही होती आणि जमीन अशी कडक बनत नाही. तर मला सांगा ज्यावेळेस ऊस तुम्हाला तोडायचा आहे
तोडायला आल्यानंतर किती कांडे उचलावं लागतं? माझ्या अंदाजे 35 कांड्यापर्यंत मी ऊस नेऊ शकतो, 35-36 कांड्यापर्यंत. बरोबर. तर सर, मला अजून एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा. जे काय महाराष्ट्रातील ऊस बागायतदार आहेत, त्यांच्यासाठी एक शेवटचा सल्ला काय द्याला, कशा पद्धतीने ऊसाची शेती केली पाहिजे? ऊसाची शेती अशी केली पाहिजे की आपला बिझनेस म्हणून केली पाहिजे. पारंपरिक जी पद्धत आहे ती चुकीची पद्धत आहे. त्या चुकीच्या पद्धतीवरती 30-32-40 टनावर आपल्याला परवडत नाही आता सध्याच्या काळामध्ये. आणि जर व्यवसाय म्हणून किंवा बिझनेस म्हणून असं आपण जसं बिझनेसमध्ये किंवा व्यवसायामध्ये उतरवतो अशा प्रकारे जर शेती केली तर हमका शेती परवडण्यासारखी आहे. फक्त टेक्निकल वापरायचं. शेतीमध्ये हा दररोजे ना एक टाईम तरी चक्कर झालीच पाहिजे. बा आपल्या ऊसामध्ये काय आले, कुठं काय झाले, एक चक्कर तरी आपल्या ऊसामध्ये दिली झाली पाहिजे. आपणाला होईल तेवढे प्रश्न कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला अजून एखादा प्रश्न किंवा राहिलेला आहे, हे तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, तर सरांना तुम्ही कॉल करू शकता. कॉल करण्याची वेळ सांगा. कॉल कधी बी 5 कधी करायचं? 5-6 संध्याकाळी 6 ते किती? संध्याकाळी 6-10. संध्याकाळी 6-10 तुम्ही यांना कॉल करून तुमच्या जी मनातली शंका आहे ती विचारू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांना सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. माहिती धन्यवाद.